personne qui a des gens qui ont des हॅलो. घारगावहून 12 सायकलस्वार गोव्यासाठी रवाना. सायकलस्वारांचं घारगाव या ठिकाणावरून रवानगी. सायकल चालवा, इंधन वाचवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, देश वाचवा, रक्तदान करा, त्याचप्रमाणे महिलांना सायकल चालवण्यास जागृत करा, असा संदेश घेऊन हे 12 युवक आता घारगाव या ठिकाणावरून थेट गोव्याला निघालेले आहेत व परतीचा प्रवास देखील हे युवक सायकलनेच करणार आहेत. तरुण व महिलांमध्ये सायकल चालवण्यास जनजागृती ह्या युवकांकडून होते आहे आणि एक मराठमोळ्या पद्धतीने ॲटलास सायकलवरती हे सगळे 12 तरुण थेट गोव्या राज्याकडे निघालेले आहेत. त्यांचं सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे व घारगाव या ठिकाणी छोटे ठिकाणी कार्यक्रम घेऊन त्यांची रवानगी थेट आता गोव्याकडे करण्यात आली आहे. विविध संदेश घेऊन सायकल चालवत हे सगळे युवक निघालेले आहेत आणि त्यांचं सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. सायकल चालवा, देश वाचवा, रक्तदान करा, असा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला आहे. घारगाव परिसरातील करवंदवाडी येथील श्री मारुती गणपत कडाळे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा सायकलपटू असून मी प्रत्येक वर्षी एखादा सायकलिंगचा दौरा हा नेहमीप्रमाणे नियोजित करत असतो. तर याही वर्षी मी माझा हा सोयीच्या सायकलिंग ग्रुपचा राष्ट्रीय सायकलिंगचा दौरा गोवा ते घारगाव व परत घारगाव ते गोवा, गोवा ते घारगाव असा हा राष्ट्रीय सायकलिंगचा दौरा करणार आहे. त्याबरोबर माझे सहकारी आदिवासी समाजातील एकूण 11 सदस्यांचा हा दौरा घारगाव येथून आम्ही आज निघणार आहोत आणि तो कमीत कमी 7-8 दिवसामध्ये गोव्याला पोहोचून परत 7-8 दिवसात परत घारगावला रिटर्न असा 15 दिवसाचं या ग्रुपचं नियोजन असून तो आम्ही पूर्ण करणार आहोत. तर या ठिकाणी मी घारगाव परिसरातील ग्रामस्थ तसेच आजूबाजू परत पंचक्रोशीतील सर्व मान्यवर या ठिकाणी जमलेले सगळे अधिकारी पदाधिकारी यांच्या सगळ्याच्या साक्षीनं आणि उद्घाटनानं या आमच्या दौऱ्याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन होऊन आम्ही आता मार्गस्थ होत आहोत.